स्वागत आहे तुमचं झटपट रेसिपीजमध्ये चला तर आज आपण लसूण शेवची रेसिपी बघूया आणि झटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी तेल गरम करून घेतलं आहे मी नॉर्मल कोमट करून घेतलं आहे अर्धा किलो बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे बघू शकता व्यवस्थित चाळून एका साईडला ठेवून देत आहे तोपर्यंत बाकी तयारी करून घेऊयात लसूण शेवसाठी सर्वात आधी नऊ ते दहा पाकळ्या लसून वीज मिक्सरला लावून घेतला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात अर्धा कप तरी पाणी लागेल आणि व्यवस्थित पुन्हा मिक्सरला एक राऊंड फिरवून घेऊयात बघू शकता आता बेसन पिठामध्येच आपल्याला अर्धा ते पाऊन चमचा ओवा घेतला आहे त्याला हाताने चांगलं क्रश करून घेते यामुळे ओव्याची टेस्ट इन्क्रीज होते बघू शकते तुम्हाला ओवा आवडत असेल जास्तचा थोडासा आणखी टाकला तरी चालेल आता त्याच्यामध्येच मीठ घालून घेऊयात व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक चमचा लाल तिखट घेतला आहे तीन पळी कोमट असं हे तेल टाकून घेतलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकताय लसूण शेव असल्यामुळे मिक्सरला लावून घेतलेला आपला तो लसूण याच्यामध्ये व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे तुम्हाला तर वाटलं तर तुम्ही वेगळा गाळून घेतला तरी चालेल याप्रमाणे व्यवस्थित असं लसूणचं सगळं पाणी बेसनपीठामध्ये आलं पाहिजे त्यामुळेच लसूणला लसूणची टेस्ट शेवमध्ये चांगली उतरते व्यवस्थित असं प्रेस करून सगळं पाणी काढून घेते बघू शकताय थोडं थोडंच पाणी घालायचं आहे नाहीतर पीठ पातळ होऊन जाईल पाहिजे तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे थोडंसं सैलसरच सा असं पीठ लावायचं आहे नाहीतर मग शेव काढताना त्रास होतो मग कडक होते बघू शकता मी थोडं थोडंच पाणी घालत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे लसूण ओवा मीठ मिरची व्यवस्थित असं बेसनला लागलं पाहिजे तुम्हाला इथे जर कलर पाहिजे असेल तर तुम्ही फूड कलरही घालू शकता किंवा लिक्विड फूड कलर मिळतात तेही घालू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मला थोडंसं आणखीन तिखट हवं होतं म्हणून मी आणखीन थोडंसं लाल तिखट घालून घेतलं आहे बघू शकता याप्रमाणे असा गोळा बनला आहे आता तेल चांगलं कडक तापवून घ्यायचं आहे आपल्याला पाहिजे ती प्लेट आपल्या साच्याला लावून घ्यायची आहे आणि याप्रमाणे शेवतेलामध्ये पाळून घ्यायचं आहे तेल कडक करायचं आहे आणि ज्यावेळेस आपण साच्याने शेवतेलामध्ये टाकायला सुरुवात करतो त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी करायची आहे नाहीतर हाताला वाफ फार जोरात लागते मग बघू शकता लगेच फुगून वरती आली आहे सुरुवातीला दोन ते तीन मिनटे दोन्ही साईडला फुल गॅसवर नंतर फ्लेम कमी करून मध्यमाचेवर व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे एकदम फुल गॅसवर तळली तर शेव जळून जाईल आणि आतमध्ये कच्ची राहील आतमध्ये व्यवस्थित शिजण्यासाठी कमी गॅसवर चार ते पाच मिनटे तरी व्यवस्थित अशी पलटी मारून दोन्ही साईड तिच्या शेकून घ्यायच्या आहेत बघू शकता कंटिन्यू फ्लिप करत राहायचं आहे आता तेलामध्ये उठणारे बबल्स थोडे कमी झाले आहेत म्हणजे आपली शेव तयार होत आली आहे याप्रमाणे तुम्हाला पाहिजे ती प्लेट घालून तुम्ही शेव पाडून घेऊ शकताय तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता याप्रमाणे शेव काढून घेत आहे बाकीची शेव काढून घेते बघू शकताय याप्रमाणे शेव मी पाडून घेतली आहे तुम्ही या प्रमाणे तुम्हाला पाहिजे तशी शेव हो, पाडू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद